महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था, विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता, ठेव ठेवा समतात रहा बिनधास्त, 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित, समता पतसंस्था कोपरगाव। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना होत असून या अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कोपरगाव शहरामध्ये मोठ्या एलईडी स्क्रीनवर आमदार आशुतोष काळे तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वतीने कोपरगावकरांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकता हजारोच्या संख्येने नागरिकांनी हा फायनल सामना एलईडी स्क्रीनवर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला असून कोपरगाव शहरात फायनल मॅचचा प्युअर या ठिकाणी पावस मिळत आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांनी मोठा जल्लोष करत या ठिकाणी क्रिकेटचा आनंद लुटताना दिसून येत आहे। आपण आता आहोत कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभ या ठिकाणी। या ठिकाणावरून दोन्ही बाजूच्या एलईडी स्क्रीन या ठिकाणावरून दिसून येत आहे। मोठ्या एलईडी स्क्रीनवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा क्रिकेट सामना लाईव्ह दाखवण्यात येत आहे। कोपरगाव शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाकडून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अंतिम सामन्याचे प्रथमच एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण कोपरगावकरांना पाहण्याची सुवर्ण उपलब्ध करून दिली आहे। तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नजीक अंतिम फायनल मॅचची प्रथमच एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण कोपरगावकरांना पाहण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे। दोन्ही अंतिम सामना पाहण्यासाठी कोपरगावकरांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे। मोठ्या जल्लोषात कोपरगावकर सामना पाहण्याचा आनंद लुटताना दिसून येत आहे। फटाक्यांची आतिषबाजी होत आहे। या ठिकाणी या एलईडी स्क्रीन मुळे द्विगुणित झाल्याचे पाहायस मिळत आहे। आपण या ठिकाणी काही प्रेक्षकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया। सरजी या ठिकाणी क्रिकेट सामन्याचा लाईव्ह आनंद मॅच पाहण्याचा आनंद घेतात, एलईडी स्क्रीन लावण्यात आली, काय सांगाल? आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या क्रिकेट सामन्याचा संपूर्ण देश आनंद घेत आहे। अशा वेळी कोपरगाव शहरातील माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे यांच्या मैदानावर माननीय माजी आमदार यांनी लोकांसाठी स्क्रीन लावून खेळाचा आनंद देण्यासाठी प्रयत्न केला। त्याचप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानने देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर मोठी स्क्रीन लावून लोकांना खेळाचा आनंद घेण्याचा संधी दिली। माझं असंच मत आहे की ज्याप्रमाणे हे दोन्ही शहराचे तालुक्याचे पुढारी आज खेळासाठी एकत्र आले आहेत, शहराच्या विकासासाठी देखील त्यांनी भविष्यात एकत्र यावे असं मला वाटतं। नक्कीच कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष काळे तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील क्रिकेट रसिकांसाठी या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून क्रिकेट मॅचचा आनंद लुटण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली। त्याचप्रमाणे कोपरगाव शहराच्या विकासासाठी त्यांनी एकत्र यावे अशीच प्रतिक्रिया या ठिकाणच्या क्रिकेट प्रेमींनी दिली आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकता मोठ्या जल्लोषात क्रिकेट रसिकांच्या मॅचचा आनंद लुटताना दिसून येत आहे। मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये या ठिकाणी आलेली असताना प्रेक्षकांचा आनंद देखील द्विगुणित होताना दिसून येत आहे।
इसी तरीके से ही खेलेंगे ट्रैविस हेड। जब भी मौका मिलेगा, जब भी उनको लगे कि वो बैट फेंक सकते हैं तो फेंकेंगे। उनका स्वाभाविक खेल है तेज खेलना, वो अटैक करेंगे। उनके पास और गेम प्लान है नहीं, वो सॉफ्ट हैंड से नहीं खेलेंगे। उनको खेलना ही आता है बाउंड्री के साथ। स्लिप लगाई है, दो फील्डर लेग साइड पे, पीछे कोई खिलाड़ी जो फील करते हैं वो भी पूरा दबाव बनाएंगे। इंडियन टीम अभी बहुत ही मजबूत स्थिति में, 3 विकेट ऑस्ट्रेलिया डाउन। की तरफ आए इस बार सीधी रही, कोई अता पता नहीं ट्रैविस हेड को। बहुत तेज बॉल निकलती है इस ओवर का, 47/3 के बाद। भाई साहब सबसे अच्छा मिक्सर ग्राइंडर कौन सा? सुजाता सबसे बेस्ट है, क्योंकि इसके 900 वाट का पावरफुल मोटर 90 मिनट नॉनस्टॉप चलता है। अब भी आपको यकीन नहीं है ना? आप ऑनलाइन रिव्यू पढ़ना। आप पैक कर दीजिए। के लिए तैयार होना, वापस से सीख गया। मान्यवर, हमारे जनरेशन हर शॉट सोच कर मारते थे, नई जनरेशन हर शॉट ठोक के मारते। हर जन तरीके की गेंदबाजी हुई, इस तरीके का पहला जो सेशन चला है। रन लाए थे जल्दी जल्दी और 2 ओवर में 27 हो गए थे। और उसके बाद फिर विकेट का सिलसिला जमाने लगा। विराट ने कहा कि पिछली बच्चे चूक हो गई थी, बार बार चूक होगी नहीं। फास्ट ने अपने हाथ खोले, ताबड़तोड़ शॉट्स भी लगाए, एरियल शॉट्स उनके बल्ले से दिखे, मगर फिर विकेट आनी थी। दूसरी विकेट भी भारत के लिए आई और जब आई तो स्कोर था 41 रन। वो विकेट थी मार्श की। समय जाया हो गया। कैसे